स्वामी अहो राहू दे आम्ही करते. विमला राहू दे अगं मी करतो. सोड सोड. ज्योतिबाळाचा इतका तिटकारा. आपण काही नवीन आहोत का त्यांच्या करता? ज्योतिबाळ तर नवीन आहे ना. अवपट ज्योतिबाळ कोणाचा मुलगा आहे? आपलाच ना. तो नीलकंठ आणि त्याचे आई वडील रोज यायचे इथे महादेवांच्या पिंडीवर फुलं व्हायला. तुमच्याशी बोलायचे सुद्धा. या असुरांचा त्रास कमी कसा होईल याविषयी बोलायचे. आता तीच सगळी माणसं ज्योतिबाळाच्या विरोधात का? जगाची रीतच आहे अगं अशी. तुम्ही चांगलं कार्य करायला सुरुवात केली की लोक विचारतातच तू हे का करतोय म्हणून. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात अडथळ्यांनीच होत असते. ज्योतिबाळाने कुठलं कार्य हाती घेतलं? त्याला लोकांचा आत्मा जागा करायचा. असुरांविरुद्ध लढायला बरोबर ना? मी म्हणते ही अशी कामं हाती घ्यायची गरजच काय? हवंय कशाला हे असलं असाधारण कार्य? त्याची आईच असाधारण आहे. तिचा पोरगा कसं साधारण असेल? पण तू जे काय उपकार केलेस लोकांवर त्याच्या बदले तुला काय मिळालं? तिरस्कार. आय मी उपकारापेक्षा ठेवून करायचं नाही असं तू सांगितलं आहेस ना? अरे ते मी आता तू मला उगाच शब्दात अडकवू नकोस. हा निदान लोकांनी तुझा मान तरी राखायला नको का? विमला अगं देवी ज्योतिबाला मागायला इथे का आल्या? जी अवघ्या विश्वाची देवी आहे ती आई लक्ष्मी अंबाबाई इथे येते ज्योतिबा मागते. याहून दुसरी कुठलीही सन्मानाची गोष्ट असूच शकत नाही. विमला देवींना समजलं ज्योतिबा जे करतोय ते बरोबरच आहे. त्या देवी आहे मी नाही. मी ज्योतिबाळाची आई आहे आणि मला तर काळजी वाटते. जनक्षोभ ज्योतिबाचा घात करू शकतो. अगं मी एकटा नाही. कोण आहे तुझ्यासोबत? शेतकऱ्याचा निलू हाय, कपाल हाय, धनगराची पोर बी हाय. त्या पोरांची ताकद लाख मोलाची ताकद आहे. काल खडग देवीच्या महालात काल खडग आहे जे असुरांचा नाश करणार. आणि ते काल खडग ज्योतिबा उचलू शकतो की नाही याची परीक्षा घेतली जाणार आहे. काल खडग आणि ज्योतिबा ते उचलणार. पण ज्योतिबा बद्दल डोंगरावरच्या लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. लोक त्याला डोंगरावर येऊ देणार नाही. रत्नासूर जे बोलतोय ते कितपत खरं आहे? अगदी खरं आहे. डोंगरावर ज्योतिबा बद्दल प्रचंड तिरस्कार जन्माला आला आहे. डोंगरावर लोक ज्योतिबाचा द्वेष करीत आहेत. उत्तम झालं. पर तो जास्त दिवस टिकायचा नाही. म्हणजे असं बघा, जर आपण या द्वेषाच्या अग्नीत तेल टाकलं नाही तर तो अग्नी थंड होईल. पण तुम्ही असताना द्वेषाच्या अग्नीत तेल कमी पडायचं नाही ना? तेल कमी पडणार नाही हो, पण ते फुकट बी पडणार नाही. म्हणजे काय बोलतोस काय तू? कोणासमोर उभा आहे त्याचं भान आहे का तुला? रत्नासुरा, अरे रणभुज मनुष्य रूपातील असुर आहे. त्याला आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? बोला रणभुज,
मुद्दा मांडा. ज्योतिबा बद्दल डोंगरावर जो काही द्वेष आहे तो कायम राहावा आणि डोंगरावर अशांतता राहावी याकरता मी सतत विचार करत असतो. पण खरं संकट कुठलं आहे याची कल्पना आहे तुम्हास? काल खडग खरं आव्हान आणि संकट काल खडग आहे. आणि ते जर ज्योतिबानं उचललंय तर काय होईल ते या तुमच्या रत्नाला सांगा. लाकडे भरली आहेत त्याच्या डोसक्यात. रत्नासूर रणभूज आपण ते काल खडग आमच्याकडे आणाल याची आम्हाला खात्री नाही विश्वास आहे. काल खडगासमोर म्या तुम्हास्ती नेतो पण देवीचा डोंगर तुमच्या ताब्यात आल्यावर देवीचा महार आणि देवीच्या डोंगराचं प्रमुख पद मुद्द्याच्या या दोन गोष्टी भेटल्या की समद घडत कित्येक काल खडग पोचतय. देवीचा महार डोंगराचं प्रमुख पद आणि आमच्या सेनेचं प्रमुख पद तेही तुम्हालाच मिळेल. आम्हाला ते काल खडग द्या. एकदा का ते हाती आलं की मग महालक्ष्मी अंबाबाईचा डोंगर, तुळजा भवानीचा डोंगर, रेणुका देवीचा डोंगर आणि सप्तशृंगीचाही डोंगर आमच्या हक्काचा होईल. त्या काल खडगाने कोल्हासूर ज्योतिबाचा नाश करणार. कधी घेऊन जात आहे आम्हाला त्या काल खडगासमोर? काय रण्या, ज्योतिबाने जे धाडस केले की नाही राजभूतर कुणी बी धावलं नव्हतं बघ. हनुमाना मानित नाही की पूर्णराज घाबरत नाही तो. हनुमानाने लंका पेटलेले की नाही तस तो असुरांच राज्य पेटवणार. काय निळा कसला विचार करते? मला बी ज्योतिबावानी व्हायचं आहे. मला पण तसंच वाटतंय. आपण ज्योतिबावानी कवा बनणार कपाल? ज्योतिबाला साथ दिली की नाही आपण बी ते आव्हाने होऊ शकतो. आज मला पोरांची साथ आहे, उद्या त्यांचं आई बाप येतील. अरे पण त्यांना तुझं वागणं बोलणं पटत नसेल तर ते काय येतील तुझ्या सोबत? त्यांच्या मनातला राग सहजासहजी जाणार नाही. त्यांची पिकं जळाली आहेत. आय तिचा पिकाची नाही ती जळाली, उन्यांद येतील. अरे पण त्यांची जनावर? तिचा मेंढराची बी नाही ती बी परत येत्याल. तिचा हाय की लोकांच्या मनातल्या भीती ती कधी जाणार? कधी लोकांच्या दारांवर तुळशी काढलं जाईल, कधी तुळशी मूर्तीवा लावलं जाईल याची चिंता आहे. ज्योतिबाळ बोल की आय, तुला हे विचार कसे सुचतात ज्योतिबाळ? तो गोरगरिबांचा कैवारी आहे, त्याच्या मनातली तळमळ गोरगरिबांसाठी आहे. नाही बा, माझ्या मनात गरीबान श्रीमंत हा भेदच नाही. गरीबान श्रीमंत शेतकऱ्यान जमीनदार समदे एकत्र बसावं, एकत्र खावं तवा ज्योतिबाला बरं वाटत. तुझी स्वप्न वेगळीच आहेत पण बरोबर आहेत. माझी महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे की तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावी. पण ज्योतिबा, जर तुझं डोंगरावर जाणं बंद झालं तर कसं होणार रे? म्हणजे बा असं का म्हणत? उद्या बाजाराचा दिवस आहे,
आजूबाजूच्या गावाकडची माणसं एकत्र येतात, एकमेकांकडच्या वस्तू एकमेकांना देऊन आपल्या गरजा भागवतात. आपणही ह्या शेंगा घेऊन जातो, बदल्यात लोकर येते, आपण गुळ घेतो. मग आता काय झालं? लोक तुझ्यावर चिडलेत, त्याचा परिणाम या व्यवहारावर होणार आहे. मला नाही वाटत तसं काय होईल. मी काय चुकीचं वागत नाही, लोकांच्या मनात गैरसमज असतोय, पण ज्योतिबाच्या मनात फक्त लोकांचं कल्याणच आहे. ठीक, आम्ही उद्या जाऊ डोंगरात, काय होतंय बघूया. उद्या बाजार आहे, समध्यानी आपापल्या जागी डोळ्यात तेल घालून उभा रा. नुसता असुरच नाही तर ज्योतिबा आपण डोंगरावर येऊ शकतो, त्याला डोंगरावर येऊ द्यायचा नाही. ज्योतिबा आणि असुर दोघ बी डोंगरावर आलं नाही पाहिजे. ज्योतिबा आणि असुरांची एकी आपल्याला दगा देऊ शकते. म्हणजे ते ज्योतिबा आणि असुर एक आहेत? नाही, माझ्या कानावाला हाय, ज्योतिबा हा असुरांचाच माणूस हाय. मग हे आमासनी कस काय समजलं नाही? डोळे उघडे आणि डोकं चालू ठेवले की समज समजते. गावकऱ्यांनो मला सांगा, ज्योतिबांना सर्पासुराला घोसाळला तरी बी असुरांनी त्याला हात लावला नाही. मग त्यानं रत्नासुराला ठोकला तरी बी असुरांनी काय बी केलं नाही, याचा अर्थ काय होतो? सांगा की काय होतो? काय होतो? गावायचं दात येग आणि खायचं दात येग. आपण विचार करतोय ज्योतिबा आपल्यासाठी लढतोया, असा विचार करत करत आपण ज्योतिबाला जवळ करणार, त्याला डोंगरावर घेणार आणि त्याचा फायदा घेऊन असुर आपलं नुकसान करणार, आपल्या पोरी बाळीसनी त्रास देणार. आता कस एकदम पक्क ठरला हाय का असुरांना ज्योतिबाला पुढे करून त्याच्या मागणं आपलं नुकसान करायचं हाय? रणभूज समदा बंदोबस्त झाला हाय. मला नाही वाटत ज्योतिबा उद्या डोंगरावर येईल. उद्या ज्योतिबा डोंगरावर येणार. डोंगरावर येणार ज्योतिबा? होय, तुम्ही किती बी बंदोबस्त ठेवा, काय ना काय कारण कडून डोंगरावर येणारच. मग आपण बाजारच बंद करू, उद्या बाजार लग. अरे असं का बोलतोय आस, त्या बारक्या पोराला घाबरायचं? अरे आपली देवी कनवाळू हाय, मायाळू हाय, तिला प्रत्येकाबद्दल आस्था हाय. महादेवांनी त्यांना जे शस्त्र दिलं हाय त्यात ना असुरांचा नाश होणार आहे अशी त्यांची भावना हाय. हे शस्त्र ज्योतिबानी उचलून बघावं अशी बी त्यांची इच्छा आहे. देवींना वाटते की ज्योतिबानं डोंगरावर यावं आणि याचाच फायदा तो ज्योतिबा उठवतोय. म्हणून आपल्याला सावध राहायला पाहिजे. आम्ही समधी तुमच्या संगत आहे. वय वय, उद्या आपण डोंगराच्या खाली रक्षक उभं करू जे प्रत्येकाला तपासून वर पाठवतील. ते समजा होईलच, मी स्वतः डोंगराखाली उभा राहणार आहे. बघतोच आपला वैरी डोंगरावर कसा येत होते. सांगायचं आणि काय सामान आणलंय ते बी सांगायचं.
त्या बिगर पुढे सोडल्या जाणार नाही. चला रीग लावा रीग. काय गद यांना काय झाले? मला तर वाटतंय हे समजे ज्योतिबाला पकडायला फिरताय. पण ज्योतिबा वाईट नाही, यासनी कोण सांगणार आहे? समधी बोलतात का ज्योतिबा असुरांचा माणूस आहे. समधी चुकीची आहेत. वय मला तर लय राग आला यांचा. वय मला बी एकेकाला धरून हानूस वाटत. अग अग असं काय करतेस? अग आपलं कोण ऐकणार आहे? एवढ्या समध्यासनी कसं आणि कोण समजवणार? मी काय सांगितलं ते ध्यानात ठेवायचं. कळलं का? होय. यमाई माझं बाळा बघ, मला तर दम दिला आहे. घराबाहेर पाय बी टाकायचं नाही. कोपडायला डोंगरावर आजूबाजूला अजिबात सोडायचं नाही. बाजारात बी सोडायचं नाही. तिला घराबाहेर पडू द्यायची नाही. नाही घराच्या बाहेर पडायचं नाही. कळलं का? वय. आणि अमाई घराच्या आत राहायचं, घराच्या बाहेर पडायचं? पडायचं. नाही नाही पडायचं. अंगाशी येतो म्या. सांगितलं तेवढं ध्यानात ठेवायचं. वय. चला चला तुम्ही आत चला. आणि अमाई ताईसाने सांगितलं आहे का तुला आणि चोपडायला घेऊन म्या घरीच थांबा. आया मी घरला जाऊन येते. अग अग आता घरला कशा पाय? कापड बदलून येते की अजून बाजार भरायचा आहे ना. बर जा, तर तुझ्या बाळाला काय बी कळायच्या परत ये. ही गेले आणि ही आले. हा जा यमाई तू चल घरात. ताई लवकर ये. ज्योतिबा ज्योतिबा अरे तुला डोंगरावर यायला बंदी घातली आहे. असं का रे ज्योतिबा? लोक बोलतात का तू असुरांचा सोबती आहेस, पण माझ्या या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. तू खूप यगळा आहेस रे ज्योतिबा. तू येणार आहेस का? तुला लोकांनी सांगावं लागल का तुझा आणि त्या असुरांचं काय बी संबंध नाही. ज्योतिबा तू आला का नाहीस? स्वामी स्वामी वर असताना बालक जर तरस होत असेल ह्यो जलम काय कामाचं? अरे बाळा आपण तुला डोंगरावर जायला बंदी केलीये हे कोणी ठरवलं? डोंगरावरच्या लोकांनी. मी या डोंगरावर चालूया, जे काय होईल ते बघू. ज्योतिबा डोंगरावर जाणार नाही.